ಅಣ್ಣ. ಏ ಏ ಅಕ್ಕ, ಏ ಆತಿ ಅಣ್ಣ. तुमचा प्रवास कसा झाला? हाँ. चांगला झाला. हो हो. जानकी बघ कोण आलाय. अका तू आज जा. अण्णा मी खूप चिंतेत होतो, आता तू आलाय सगळं सांभाळून घेशील, माझी काळजी मिटली. कसली काळजी, मी तुझ्या बरोबरच आहे. हो हो, ते तर खरंच आहे. जानकी कॉफी पाठव ग. अण्णा तुला माहित नाही मी किती खुश आहे, आपण एका वर्षानंतर भेटतोय. मला खूप गप्पा मारायच्या तुझ्या बरोबर. अण्ण मला अजूनही आठवतोय तो दिवस जेव्हा आपण दोघे सायकलवरून एकत्र कॉलेजला जात असू. ते पण काय दिवस होते रे. तू तर कमालच केलेस, इतक्या कमी वेळामध्ये लग्न ठरवलंस. तू मागील वर्षापासून एक मुलगा शोधत होतास, खूपच त्रासला होतास ना. हो अण्ण, वेळ हातून निघून जात होती. शारदाही 19 वर्षांची झाली आहे. काय 19 वर्षांची? कालचीच गोष्ट वाटते, छोटीशीच तर होती. हो, शारदाची उंची इतकी वाढत होती, 14व्या वर्षी 19 ची वाटत होती ती. तसं तर शारदा सुंदर आहे, आणि मी तिच्या हुंड्यासाठी पैसेही आणि काही आवश्यक वस्तूही खरेदी करून ठेवल्यात, पण त्याने कुणाला काय फरक पडतोय. जाऊ दे, जेव्हा जे जे व्हायचं असेल तेव्हा ते होतच असतं. हो, मागची 2 वर्ष मुलगा शोधणं हेच एक काम होतं मला. मला कल्पनाही नव्हती की हे इतकं कठीण असेल. या संशोधनापायी किती रात्री मी जागून काढले आहेत. मला नेहमीच वाटायचं की एक राजकुमार घोड्यावर स्वार होऊन येईल आणि माझ्या सोन्यासारख्या मुलीला घेऊन जाईल. बरं झालं मला एकच मुलगी आहे, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. मला माहित आहे तू किती चिंतेत होतास. तू जेव्हा हैदराबादच्या मुलाविषयी लिहिलं होतं, काय सांगू, त्याची पत्रिकाच जुळत नव्हती. हो, तरी आजकालच्या मुलांकडचे हुंडा जास्तच मागतात, त्यांच्या मागण्या पूर्ण करणं खूपच कठीण आहे. जाऊ द्या ना आता हे सगळं कशाला. कॉफी घ्या अण्णा. कसे आहात तुम्ही? मी मजेत आहे, तू कशी आहेस जानकी? मी बरी आहे. तुम्ही दोघे जण कॉफी घ्या, मी आलेच. हो हो. साहेब तुमचा सामान बाहेर गाडीत आहे, कुठे ठेवू ते? ठीक आहे. हे सिनू इकडे ये. काय मामा? ही लिस्ट घे, यांनी किराणा सामान आणलंय, सगळं चेक करून स्टोअर रूम मध्ये ठेवून घे, आणि सोबत रघुलाही घे. हो मामा. ए सिनू इकडे ये इकडे. हा मामा. जास्त पैसे देऊ नकोस, फक्त 2 रुपये दे, कळलं? ठीक आहे, चला इकडे या. हा, तर मी काय सांगत होतो, मुलांच्या बाबतीत मी जिथे जिथे जायचो मुलगा बेकार असायचा किंवा मग बावळट. काही ना काही कमतरता असायचीच. अण्णा तू बरोबर म्हणालास, जेव्हा जे व्हायचं असेल तेव्हाच ते होतं. पण मी तर मुलीचा बाप आहे ना, हातावर हात ठेवून बसू शकत नव्हतो. म्हणूनच पुष्कळ ज्योतिषांचे सल्ले घेतले, त्यांनी सांगितलं ग्रहांची दशा चांगली नाही आहे म्हणूनच विलंब होतोय. ग्रहांची दशा सुधारण्यासाठी मी बऱ्याच पूजा घातल्या आणि पुष्कळ पैसाही खर्च केला, तेव्हा कुठे देवाचे डोळे उघडले. एके दिवशी माझा मित्र रामू मला म्हणाला, तुझ्या लक्षात आहे ना, तो म्हणाला की कुडलूर मध्ये एक चांगलं कुटुंब आहे. मामा मामा कोणीतरी तुम्हाला भेटायला आलंय. हो, जाऊन त्यांना सांग की मी नंतर त्यांना भेटेन, जा सांग. हो. हां, तर मी कुठे होतो? हां, मी त्याच वेळी कोंडलूरला गेलो शारदाची पत्रिका आणि फोटो घेऊन. नशिबाने पत्रिका पण जुळली आणि फोटोही आवडला त्याला. मला कळलं की मुलगा दरमहा 100 रुपये कमावतो. 100 रुपये? हां, चला बरं झालं. आपण शारदासाठी किती काळजीत होतो, ती मजेत राहिली की बस, आणि काय पाहिजे? हो अण्णा, माझी हीच इच्छा आहे. त्यानंतर सगळं फटाफट जुळून आलं, मुलगा मालगुडीला आला, आपल्या शारदाला पाहिलं आणि पसंतही केलं, एका आठवड्याच्या भरात लग्नाचा मुहूर्तही काढला. तेव्हाच तुम्हाला टेलिग्राम पाठवून लवकर बोलावलं होतंस, पण काय करू, मला सुट्टीच मिळाली नाही. हो, मला माहीत आहे. अण्णा
मला तुझी खूप उणीव भासत होती. तुला माहित आहे, जेव्हा लग्नाचा मुहूर्त निघाला मी तर खूपच खुश होतो. माझा विश्वासच बसत नव्हता हे इतकं लवकर होईल म्हणून. मला तर आनंदामुळे ना झोप लागत होती ना भूक लागत होती. हा अच्छा, एक विचारू कर, खरं खरं सांग. हो हो, विचार ना. तुझ्याजवळ लग्नाच्या खर्चासाठी इतके पैसे कुठून आले? हो सांगतो, तुला नाही सांगणार तर कुणाला सांगणार. तू तर माझ्या कुटुंबातलाच सदस्य आहेस, तू मला माझ्या मोठ्या भावापेक्षाही जास्त आहेस. मी या खर्चासाठी गावची जमीन आणि हे घर दोन्ही गहाण ठेवलंय. अच्छा, मला सांग शारदासाठी काय काय घेतलंयस? आता सगळंच जे लग्नासाठी आवश्यक आहे. एक जोडी हिऱ्यांचे कानातले, नाकातली नथ, सोन्याची चेन आणि सोन्याची अंगठी आणि तीन जोड सोन्याच्या बांगड्या आणि काही चांदीची भांडी. तिला आणि तिच्या सासऱ्यांसाठी काही साड्या, तिच्या नवऱ्यासाठी हिऱ्याची अंगठी, घड्याळ, सुटाचं कापड आणि सिल्की धोती वगैरे. त्याच्याशिवाय किराणा, घराची साफसफाई, घरातल्यांसाठी कपडे. हो, जिथे वराड थांबणार आहे त्या घराची पण साफसफाई केली आहे मी. एवढं सगळं केल्यानंतर आता सगळं काही नीट मार्गी लागावं अशीच अपेक्षा आहे माझी. बस त्यानंतर या चिंतेतून मुक्त होऊन काही दिवस सुट्टी घेऊन मी आराम करणार आहे. हो हो, इतकी मेहनत केलीस तू, तुला खरंच आरामाची गरज आहे. हो, तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी. बस. अरे मिठाईची थाळी इकडे ठेवा, उभा काय? नमस्कार. अरे तुम्ही इथे काय करताय? जाऊन स्वयंपाक घरात बघा काय होतंय ते. बघतो. अहो ऐकलं का? नमस्कार. मला वाटतंय तुम्ही जाऊन मुलाकडच्यांना आणि वराडाला बोलवून आणाव. तुमचे भाऊ तीनदा गेलेत त्यांना बोलवायला, आता फक्त दीड तास उरलाय मुहूर्त लागायला. तुम्ही जरा जाऊन बघा बरं, यायला उशीर का करतायत? ठीक आहे, मी जाऊन बघतो काय ते. हाँ. तुम्ही जरा इकडे सांभाळा. बर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार व्याही, सगळं व्यवस्थित आहे ना? तुम्ही सगळ्यांनी नाश्ता केलाय का? कुठे काही कमतरता तर नाही ना राहिली? कमतरता? तुम्ही या, जरा इथे बसा. हो मी तुमच्या सोबत बसतो, पण आमची सगळी तयारी झाली आहे, तुमचीच वाट बघतायत सगळे. चला ना, तुम्ही या बसा, आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. अच्छा ठीक आहे, बसा. आमच्या बायकांनी आम्हाला सांगितलंय, बाप तशी छोटी आहे पण माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्याचा जरूर विचार कराल. आम्हाला असं कळलंय की तुम्ही तुमच्या मुलीला सोन्याचा कंबरपट्टा नाही देत आहात. मी कधी म्हणालो की मी कंबरपट्टा देणार आहे? आश्चर्य आहे. तुम्हाला काय वाटलं इतक्या कमी दागिन्याने आम्ही तुमच्या मुलीला घेऊन जाऊ आणि हे सगळं त्याला आम्ही विकत घेऊन द्यायचं? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता. मला काय माहित की तुमच्या बायकांना कंबरपट्टा आवडतो. तुम्ही पण कमाल करताय. तुम्हाला माहिती आहे आमच्या सात पिढ्यांमध्ये सोन्याच्या कंबरपट्ट्याशिवाय एकाही सुनेने घरात पाऊल ठेवलं नाही, समजलात? आम्हाला आमची बेअब्रू नाही करायची आहे, असं असेल तर हे लग्न. कृपा करून असं करू नका. मी जरा माझ्या माणसांशी बोलून येतो. जाऊ दे त्याला, लालची कुठले. अशा लोभी माणसांशी नातं जोडण्याची अजिबात इच्छा नाही माझी. ते आपल्याला समजतात काय? हे बघ, चिडून काहीही हाती लागत नाही, शांत हो. काय झालं ते सांग बघू. व्हायचंय काय, त्यांना आणखीन थोडं सोनं हवंय. शारदाला आत्ताच्या आत्ता सोन्याचा कंबरपट्टा घेऊन द्यावा लागेल, नाहीतर लग्न थांबवणार आहेत ते. तुम्ही जरा शांत व्हा, शांत व्हा. लग्न कार्यात हे सगळं होतच असत.
तुम्ही असे नाराज होऊ नका. आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सोन्याच्या कमरपट्ट्याचा बंदोबस्त करावाच लागेल, पण कसा? अरे देवा, हे तर फारच माहीत झालं, असं व्हायला नको होतं. इथे बोलत बसण्यापेक्षा बरं होईल जाऊन त्यांना समजावलं तर. मुहूर्ताची वेळ टळत चालली आहे. अरे त्या सनई वाल्याला गप्प बसायला सांग, नाहीतर मी जीव घेईन त्यांचा. अशा अभद्र गोष्टी नका बोलू. शुभ अशुभ सगळा मूर्खपणा आहे. मी तर आताच्या आता त्या मूर्खाला हा प्रश्न मिटवून टाकतो आणि हे लग्न थांबवतो. आणि असं नको बोलूस, बोलायचं नाही असं. पण तिथे जाईल कोण? कोण आहे असं जे त्यांची समजूत काढेल? अण्णा, तुम्हीच योग्य व्यक्ती आहात. असा प्रसंग तुम्हीच हाताळू शकता. काहीतरी युक्ती योजा. मी मुलीचा मामा आहे. इथे सगळं व्यवस्थित आहे ना? काही सेवा आमच्या लायक? आम्ही आमची मागणी आधीच सांगितलेली आहे. तुम्ही मुलीसाठी फक्त सोन्याच्या कंबरपट्ट्याची व्यवस्था करा, तेच खूप झालं. मला ठाऊक आहे, पण त्याच्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. आपल्याला मुहूर्ताची वेळ टाळून चालणार नाही. चला, येताय ना? आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये. जिथपर्यंत सोन्याच्या कंबरपट्ट्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत आम्ही मंगळसूत्र घालू देणार नाही. आमचा तुमच्या बोलण्यावर विश्वासच नाहीये. मुलीकडचे असंच म्हणतात, एकदा लग्न लागलं की बस सगळं काही विसरून जातात. नाही नाही, आम्ही तसे नाही आहोत. शेवटी ती माझ्या बहिणीची एकुलती एक मुलगी आहे. हे बघा, आमचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही आमचा वेळ वाया घालवण्याऐवजी जाऊन सोन्याच्या कंबरपट्ट्याचा बंदोबस्त करा. जर करू शकणार नसाल तर आम्ही लग्न थांबवतोय. असं नका करू, मी काहीतरी तजवीज करतो. हा ठीक आहे, बघितलं. हट्टी, वेडे कुठले, काही समजूनच घेत नाही. काय झालं अण्णा, ते लोक काय म्हणाले? मी तर त्यांची समजूत काढून काढून थकून गेलो. ते खूपच हट्टी आहेत, त्यांची समजूत काढणं खूप कठीण आहे. आता आपल्याला विचार हा करायला हवा की आपण काय करू शकतो. अरे देवा, आता काय होईल? इतकी काळजी करू नकोस. जर तुला इतका चांगला जावई मिळत असेल तर या कमरपट्ट्याचं काय घेऊन बसलास? हा काय गॅरंटी आहे की ते आणखी काही मागणार नाहीत? चल धरून चाल. मी कमरपट्टा दिला पण त्यासाठी मी पैसे कुठून आणणार? पैशांचा विचार नको करूस. शेवटी ती तुझी एकुलती एक मुलगी आहे. आपल्याला त्वरित काहीतरी करायला हवं, कारण वेळ वाया चाललाय. आता मी काय करू? खरंच माझ्याकडे कंबरपट्टा आणण्यासाठी पैसे नाही आहेत. अण्णा, मी तर सगळं काही तुझ्यावर सोपवतोय. तू जे म्हणशील मी तसंच करेन. अच्छा ठीक आहे, मी आलो. अरे अण्णा, तू आलो आलो. बघ रे, मी काय आणलं ते. अगो बाई, सोन्याचा कंबरपट्टा. वा वा, फार छान आहे. अण्णा, तू माझी अप्रू वाचवलीस. कितीचा आहे? 450 रुपये. तू त्याची काळजी करू नकोस, मी हे नवरदेवाच्या कुटुंबियांना दाखवून आणतो. खूपच छान आहे. हा ठीक आहे, चालेल. जी धन्यवाद. सगळी तयारी झाली, सगळे तुमची वाट बघतायत. येत आहेत ना? हो हो, चला. एवढा वेळ का लागतोय? ना काय करतायत कोण जाणे.
अजून का नाही आला? हा, सगळं काही चांगलं झालं. ते लोक येत आहेत जानकी. हे घे. चांगलं झालं. चल जानकी, सगळं काही नीट झालं. मी हे शारदाला देऊन आलो. पंडितजी, तुम्ही तुमची तयारी सुरू करा. हो हो, चला चला. हो चला चला. ए रघु, इकडे ये जरा. शारदा, इथे बघ, किती सुंदर आहे ना. आई फारच सुंदर आहे ग. माझी पोर किती गोड दिसतीये. किती चविष्ट जेवण आहे. नाही खरं, खूपच स्वादिष्ट जेवण आहे. मला आचाराचं नाव विचारून घ्यायचंय. हे पोरा, इथे थोडी मिठाई आणा ना. अरे रामू, इथे मिठाई आणणा. आणतो मालक. हा, पुरे 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 पुरे. अहो घ्या. नाही नाही, बस बस बस, घ्या आरामात. हो हो. माझ्या मुलीचा नीट सांभाळ करा. काळजी करू नका, आम्ही सगळं सांभाळून घेऊ ना. आमची एकुलती एक मुलगी आहे. खूप लाडाकोडात वाढवलंय तिला. तिला सुखात ठेवा. माझं बाळ ते. नीट राहा बाळा. सगळ्यांची काळजी घे. पत्र पाठवायला विसरू नकोस. चला. जानकी, तुझ्या नवऱ्याची तब्येत ठीक आहे ना? अजून पर्यंत झोपलेत? त्यांना उठवून कॉफी दे. ते खूप थकलेत. आणखी थोडा वेळ झोपू द्या ना. कंबरपट्टा, कंबरपट्टा. अण्णा, अण्णा. अरे देवा, आणि 400 रुपये. मी अण्णा, 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 कंबरपट्टा, कंबरपट्टा. कंबरपट्टा? कंबरपट्ट्याचं काय झालं? मी त्याचे पैसे कुठून देऊ? माझ्याकडे एक छदाम पण नाही आहे. तो कंबरपट्टा, मी त्या सोनाराजवळ बोललोय. तू 4 हप्त्यांमध्ये देऊन टाक त्याला. 4? म्हणजे दर महा 100 रुपयांपेक्षा जास्त. इतके पैसे देऊन मी घर कसं चालवू? तू काळजी का करतोयस? धीर धर बघू. तुला एक चांगला जावई पण मिळालाय ना. ही भारतीय लग्न पण खूपच बेकार आहेत. सगळं आयुष्य मुलाकडच्या मागण्या पुरवता पुरवता झिजून जात. जर मुलगा शिकलेला कमावता असेल तर त्यांच्या मागण्या आणखीनच वाढतात. तू तर उगीच घाबरतोयस. तुला माहित आहे मी काय केलंय ते? तो सोनार माझा मित्र आहे. मी जेव्हा त्याला सगळं काही सांगितलं तेव्हा त्याने तो कमरपट्टा मला उसना दिला. तेव्हा मी त्याला म्हणालो की 2-3 दिवसात आणून परत देईन.
मुलाकडच्यांना तर कळलं सुद्धा नाहीये की मुलीने उसना आणलेला कमरपट्टा घातलाय. अण्णा, तू तर उस्ताद आहेस, मला माहीत होत तू आहेस म्हटल्यावर मला काळजी करायचं काही कारणच नाही. जर त्यांना कळलं की ते मुलीकडे कमरपट्टाच नाहीये तर तेव्हाच तेव्हा बघू. माहितीये शारदाने काय केलं? काय केलं? हल्लीच्या मुली तर आपल्यापेक्षाही हुशार आहेत. तिने कंबरपट्ट्याविषयी नवरदेवाला सांगितलं. बिचाऱ्याला खूप लाज वाटली आणि त्याने आई वडिलांना सांगितल्याशिवाय 2-3 दिवसात कंबरपट्ट्याचे पैसे पाठवण्याचं वचन दिलंय. किती गुणाचा जावई आहे माझा. देव करू प्रत्येक बापाला अशीच मुलगी मिळो. वा वा, कमालच केली आहे शारदाने. तुला तर तुझ्या मुलीचं कौतुक करायला. इतक्या लवकर तिने आपल्या नवऱ्याला ताब्यात घेतलं. निसंशय ती सासू सासऱ्यांनाही जिंकेलच. शेवटी मुलगी कोणाची आहे.